नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, व्ही स्कूल ॲपमध्ये आपले खूप खूप स्वागत. मी श्रीमती संसारे शिला मॅडम, शाळा रयत शिक्षण संस्थेची आश्वी इंग्लिश स्कूल, आश्वी बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. या विद्यालयामध्ये मी इयत्ता 10वीच्या वर्गासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचं अध्यापन करत आहे. तर आज आपण विज्ञान भाग 2 मधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन यामधील पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता हा घटक बघणार आहोत. विद्यार्थी बालमित्रांनो, प्रदूषणाचा पर्यावरणावर परिणाम होतो हे आपण यापूर्वी अभ्यासलेले आहे. प्रदूषणाचा पर्यावरणावर सर्वात जास्त परिणाम कुणावर होतो? तर सर्वात जास्त परिणाम हा सजीवसृष्टीवर होत असतो. यापूर्वी आपण बघितलेलं आहेत, आपण आपल्या आसपास असे अनेक प्रकारचे उदाहरणे बघतो की ज्यामध्ये प्रदूषणाला हानिकारक असे अनेक घटक असतात आणि ज्यामुळे प्रदूषण हे घडत असतं. निसर्ग हा सौंदर्याने, सजीवसृष्टीने, विविधतेने नटलेला आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पशुपक्षी, प्राणी, वनस्पती ह्या सर्वांचा समावेश असतो. आपण आपल्या पूर्वजांकडून, पूर्वीच्या पिढीतले जे लोक होते त्यांच्याकडून आपण अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची नावं ऐकलेली आहेत, परंतु ते प्राणी आणि वनस्पती आपल्याला आज बघायला भेटत नाही. याचं कारण काय असेल किंवा याला जबाबदार कोण असेल याचा आपण या ठिकाणी विचार करायला पाहिजे. निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमध्ये अनुवंशिक फरक, त्यानंतर प्रजातींची विविधता, विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला सजीवसृष्टीचं जे सौंदर्य लाभलेलं असतं त्या सौंदर्यामुळे त्या ठिकाणची जी समृद्धी होते यालाच जैवविविधता असे म्हणतात. तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण जैवविविधतेमध्ये जे 3 पातळ्या असतात त्या घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत अनुवंशिक विविधता. अनुवंशिक विविधता म्हणजे एकाच जातीच्या सजीवांमध्ये आढळणारी विविधता. उदाहरणार्थ आपण बघतो, प्रत्येक मनुष्य हा इतरांपेक्षा, दुसऱ्यांपेक्षा वेगळा दिसतो. आता हेच बघा ना, वर्गातील छोटंसं उदाहरण बघा. वर्गामध्ये इतके सारे विद्यार्थी असतात, त्यांचे सर्वांचे चेहरे एकमेकांपेक्षा वेगळे असतात, म्हणजेच ही झाली अनुवंशिक विविधता प्रत्येक सजीवांमध्ये आढळणारी. त्यानंतर दुसरी पातळी आपण बघणार आहोत, ती म्हणजे प्रजातींची विविधता. यामध्ये निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळतात, त्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. म्हणजे अशा प्रजाती आपल्या आसपास आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात आढळतात. यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे परिसंस्थेची विविधता. परिसंस्था म्हणजे काय, तुम्ही यापूर्वी शिकलेले आहात. परिसंस्था ह्या प्रत्येक प्रदेशामध्ये असतात. प्रत्येक प्रदेशामध्ये प्राणी, वनस्पती, त्यांचा आदिवास म्हणजे राहण्याची जागा, पर्यावरणातील फरक यांच्यातील संबंध यामुळे परिसंस्थेची निर्मिती होते. परिसंस्थेमध्ये सर्व प्रकारचे जैविक, अजैविक घटक यांचाही समावेश होतो. आणि त्याचबरोबर परिसंस्था ह्या 2 प्रकारच्या असतात, एक नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरी मानवनिर्मित परिसंस्था. अशा प्रकारच्या ह्या परिसंस्था आपण आपल्या आसपास बघत असतो. यानंतर पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे देवराई. देवराई, देव हा शब्द सर्वांना माहीत आहे. देवराई म्हणजे काय? देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र असे वन, त्याला देवराई म्हणतात. अशा प्रकारच्या ज्या देवराई असतात त्यावर वन विभागाचे किंवा सरकारचे, वन विभागाचे कुठलेही निर्बंध नसतात किंवा सरकारने सांभाळलेली ती मालमत्ता नसते. तर देवराई ह्या समाजाने एकत्रितपणे सांभाळलेलं एक प्रकारचं अभयारण्य असते. तर देवराईमध्ये आपल्या पश्चिम घाटामध्ये जर बघितलं अनेक प्रकारचे जंगलं आढळतात. नुसतं भारतामध्ये, केवळ पश्चिम घाटातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये अशा अनेक प्रकारच्या देवराई असतात. तर भारतामध्ये आतापर्यंत 13,000 इतक्या देवराई नोंदवल्या गेलेल्या आहेत. तर विद्यार्थी बालमित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशा किती प्रकारच्या देवराई आहेत त्या देवराईंचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीच्या साहाय्याने महाराष्ट्रातल्या देवराईंची यादी करायची आणि त्या देवराई कोठे आहेत त्यांचा अभ्यास करायचा आणि शक्य झालं तर त्या ठिकाणी आपल्या शिक्षकांबरोबर भेटी देण्याचा प्रयत्न करा आणि माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. तर आज आपण अशा प्रकारे पर्यावरण आणि जैवविविधता, त्यामध्ये असणारी अनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि पर्यावरणीय विविधता आणि त्याचबरोबर देवराई ही संकल्पना समजून घेतलेली आहे. धन्यवाद.